नमस्कार, सीता नेहरी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मटकीला मोड 12 घंट्यात कसे आणायचे, एका रात्रीत मटकीला मोड कसे आणायचे, आणि कुठली मटकी वापरायची, कशा पद्धतीने भिजत घालायची, कशी, भरपूर काही टिप्स आहेत. तुम्ही नक्कीच व्हिडिओ पहा. 12 घंट्यात तुमच्या मटकीला मोड एकदम छान येणार आहे, तर नक्कीच पहा व्हिडिओ संपूर्ण. तर आलेलो आहे आपण आता सीता नेहरी किचनमध्ये. आता येथे एक वाटी मटकी घेतलेली आहे. आता मटकी कुठली घ्यायची, चवदार मटकी होण्यासाठी कुठली मटकी घ्यायची, तर गावरान मटकी असती, बारीक बारीक मटकी असती, एक सारखी मटकी असती, ती घ्यायची. बाजारात भेटतात दोन प्रकारच्या मटकी असतात, एक जाडी मटकी असती, एक अशी छोटी मटकी असती. पण जाडी मटकी नाही घ्यायची, छोटी मटकी घ्यायची. दुकानातवाल्यालाच गावरान मटकी मागायची, मग ती देणार. आणि पिवळी मटकी असती ती घ्यायची. जास्त काळी मटकी किंवा काय अशी घ्यायची नाही. आता इथे मी घेतलेली आहे भांडं. त्या भांड्यात मी टाकणार आहे ही वाटीभर मटकी. ही वाटीभर मटकी टाकायची, त्याच्यात पाणी ओतते. आता एक वाटी एक वाटीची भरपूर मटकी मोड येऊन होणार आहे. आता हे पाणी ओतलं, हे पाणी ओतलं तर ह्याच्यात काही मटकी ना वरती तरंगती, तर ती मटकी कुच्चर असती. ती मटकीला कधी कधी कीड पण असती, तर त्या मटकीला कधी अशी फुगलेली नसती, ती मटकी वरती तरंगती. असं जर हलवून घ्यायचं, जी तरंगलेली अशी ना ती काढून टाकायची मटकी. अशी मटकी वरती ठेवली का ती लगेच सडती, त्याच्यात पाणी लगेच घुसतं आणि लगेच सडती. त्याच्यामुळं वरती काय आलेली मटकी असेल ना ती अशी जराशी काढून टाकायची मटकी. अशी काढून टाकली ना मटकी, ही तर एकदम चांगली मटकी आहे, छान मटकी आहे. तर हे पहा अशी झालेली आहे. तर हिला मी 4 घंटे ठेवणार आहे भिजत. आता सकाळी मी जवळजवळ दुपारी मी 4 वाजता समजा भिजत घातली मटकी, मी 4 वाजता भिजत घातली, तर संध्याकाळी मी 10 वाजता तिला खोल बांधून ठेवणार, म्हणजे काढून ठेवणार आहे. 4 घंट्याने मी तुम्हाला दाखवते परत कशी मटकी फुगणार आहे, काय होणार आहे ते 4 घंट्यात दाखवते. हे 4 घंटे झालेले आहेत, ही मटकी एवढी फुगूनवरती आलेली आहे. पहा पूर्ण फुगूनवरती आलेली आहे मटकी. तर ही मटकी मी स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्याने पहिलीच. आता काही हिला धुवायची गरज नाही, हिला मी डायरेक्ट ओतणार आहे ह्याच्यात, त्या चाळणीत. चाळणीत होताना तर कपडा असा जाळीवाला, जरा थोडा पातळ कपडा असेल, कॉटनचा जाळीदार असेल थोडा, त्याला जरा जरा होल असतील, तसा कपडा तुम्ही वापरू शकता, त्यात बांधू शकता. किंवा चाळणीत आपल्या सोपी उपाय, चाळणीत बांधून ठेवायचं. हे बघा अशी झालेली आहे. पा किती मटकी स्वच्छ आहे, पा एकदम मस्त मटकी, पिवळी धमुक मटकी आहे. छोटी छोटी मटकी आहे, जास्त मोठी बडी मटकी नाही आहे. तर अशा पद्धतीने ही अशीच मटकी घ्यायची, दुसरी कुठली जाडी काळी किंवा कसली असली मटकी वापरायची नाही. टेस्ट पण येत नाही भाजीला, आणि जे कुठलंही आपण पदार्थ केला ह्या मटकीचा मोड आणून, भरपूर पदार्थाचे नावं सांगणार आहे तुम्हाला काय काय करतात ह्या मटकीपासून. तर तुम्ही पहा, आता मी ह्याच्यावर कपडा टाकणार आहे, असं दाबून ठेवणार आहे कपडा. तर तुम्हाला सांगते असं दाबून ठेवते, नाही तर तुम्हाला वेगळी पद्धत पण सांगते. आता मी हात दाबून ठेवलं, खाली भांडं ठेवायचं, असं खाली भांडं आहे ना ते ठेवायचं खाली. आता ठेवलं नाही मी, पाणी काढून टाकणार आहे, तेच भांडं ठेवणार आहे. आणि किचन खाली ठेवून द्यायची, दरवाजा बंद पाहिजे त्याला, गरम याच्यात असं गरम, त्या सारखं उघडायचं नाही तिथे किंवा काय नाही. एकदा ठेवली ना, आता 4 वाजता मी ठेवली होती ना, 10 वाजता काढलेली आहे रात्री, 10 वाजता मी पॅक करून ठेवली होती. आता मी पुढे दुसऱ्या दिवशी 10 वाजता काढते, तर मी काय केलेलं आहे, मध्ये सकाळी जरा हे कपडा ते काढून टाकलेलं होतं आणि वरून कपडा बांधून ठेवला होता. 10 सकाळी 6 वाजता आता ही 10 वाजता मी खोलून दाखवणार आहे. पण आले होते मोड, पण आणखीन यावं वाटलं होतं म्हणून मी सकाळी 6 वाजता उठले ना, त्या मटकीला पाहिलं तर थोडे कमी होते मोड. आता किती मोड आलेत पाहूया आपण. मी जरा वरून पण कपडा बांधून टाकला होता, तो कपडा पांढरा वरून घातला होता, तो काढून टाकला. अशीच प्लेट दाटली गेलेली आहे मटकी, खूप मोड आलेली आहे त्याला ना, खूप हे झाले म्हणून तो कपडा मी काढून टाकला. हे पहा किती मोड आलेले आहेत, पहा खालून छान मोड आलेले आहेत का नाही. अजून आतमध्ये किती असणार आहेत पहा, या चाळणीच्या आतमधून मोड आलेले आहेत बघा, किती जबरदस्त मोड आलेले आहेत. 12 घंट्यातच, रात्री 10 वाजता वीज घातली, आज 10 वाजता मी काढलेली आहे. तर पहा जे बरोबर 12 घंट्यांनी काढलेली आहे मटकी, तर एवढे मोड आलेले आहेत मटकीला. हे पहा बघितले, आता मी हे पलटी करून घे दाखवते तुम्हाला, किती ह्या बाजूला त्या बाजूला सगळे भरलेले आहेत. आणि इकडे पहा आता पुढे, आता मी खोलणार आहे हे आणि हे पाहणार आहे. आता मटकीला किती मोड आलेत पाहूया, एवढी पॅक मोड आलेली आहेत, तर ती मटकी निघायला पण प्रॉब्लेम होती. बघ किती मोड आलेली आहेत,
12 घंट्यात एवढे मोड आणू शकते मटकीला अशा पद्धतीने जर मटकी केली तर भरपूर सारे मोड येतात. हे बघा किती मोड आलेले आहेत मटकीला, एकदम मोठे मोठे कोंब आलेले आहेत का नाही. अगदी अशा ह्या पद्धतीने केली तर 12 घंट्यात तुम्हाला अशाच पद्धतीने मोड येणार, त्याला कोंब येणार त्याला. हे बघा सगळी मटकी आणि केवढी मटकी झालेली आहे, एक वाटीत फुल चाळण भरलेली आहे का नाही. रसरशीत मोड आलेले आहेत मस्त एकदम. तुम्ही काही पण करू शकता या मटकीचं, बरेच प्रकार आहेत मटकीचे करणारे करण्याजोगे. तुम्हाला सांगणार आहे पुढे काय काय करू शकता मटकीचे. एवढी मटकी तर आपण खाणार नाही, मग त्याचा काय उपयोग करणार आहे, पुढे कशी जपून ठेवणार आहे ते पण सांगणार आहे. तर मी ओतून दाखवते पूर्ण आणि मग नक्की चाळणीत त्या बी काढत सगळीकडे मोड येऊन त्याला आतमध्ये त्या चाळणीच्या आतमध्ये घुसले आहेत कोंब त्याचे. काढायला पण प्रॉब्लेम करते, ते तुटून जातात काय काय कोंब. प्रचंड छान मोग आलेले आहेत, खूप मस्त. आणि पाहत नाही येतात, एक एक खेचून खेचून काढते त्यातला. तर हे पहा खाली आता तुम्हाला दाखवते संपूर्ण मटकी आपली, किती छान मटकी झालेली आहे मस्त एकदम. तर सगळी आणि किती झालेली आहे पहा एकच वाटीमध्ये. आणि खरंच हे अशा पद्धतीने जर मटकी किंवा अंकुरित मोडवाले वस्तू खाल्ल्या तर खूप आपल्या शरीरासाठी उत्तम आहार आहे हा. खूप काही सांगून जातं हे, म्हणजे आपल्याला खूप फायदेशीर होतं हे. म्हणून तुम्ही कधी पण कोंब आणून कुठलीही वस्तू करा अशीच करू नका. तुम्ही प्रत्येक गोष्ट जरी कोंब आणले थोडे छोटे मोठे तरी चालतील, पण अशा पद्धतीने करा. ह्या मटकीपासून काय काय बनतं आहे पहा तुम्ही. ह्या मटकीपासून तुम्ही मटकीची भाजी सुक्की बनवू शकता. हे मटकी तुम्ही उकडून जराशी थोडंसं मीठ टाकून जिऱ्याची फोडणी देऊन जर मुलांना दिली खायला तर नाश्ता होतो सकाळचा. आणि ह्या मटकीपासून तुम्ही मिसळ बनवू शकता. ह्या मटकीपासून तुम्ही आमटी बनवू शकता, मटकीची उसळ म्हणतात ती, उसळ पण होऊ शकते. बरेचसे प्रकार होतात ह्या मटकीपासून. तर नक्कीच तुम्ही मटकी मोड येऊन घा, मुलाबाळांना खायला घाला, खूप चांगली आहे. आता मी एवढी तर करणार नाही, एवढी मटकी काय करणार बनवून, तर मी डब्यात ठेवणार ही मटकी 8-10 दिवस अशीच राहणार, तुम्हाला काहीच होणार नाही. डब्यात बंद करून ठेवायची फ्रीजमध्ये. तर हे पहा तुम्हाला लागली घेतली काढून अशी थोडीशी, जेवढी पाहिजे तेवढी, का परत डबा बंद केला परत ठेवली डब्यात घालून. असं करत राहायचं प्रत्येक वेळेस, काढायची फ्रीजमधून आपल्याला लागती तेवढी घ्यायची परत डब्यात. कशी घाईच्या कामात पण उत्तम आहे, आपण करू शकतो. का की कधी एकदा मोड येऊन ठेवला 8-10 दिवस पाहायला नको, केली कधी भाजीला नसलं काही, पटकन घेतला डबा केली भाजी. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या स्वयंपाकात उपयोगी पडणाऱ्या ही वस्तू आहे. भाज्या आणतो आपण इकत तर कधी नसती भाजी फ्रीजमध्ये, तर आपण अशा आहे त्याला मटकी आहे मटकी करा. आणि ही मटकी सुक्की मटकी केली कांदा घालून ती पण छान लागती, पातळ मटकी केली ती पण छान लागती. ती मटकीची उसळ केली आणि मोड बघा किती आलेली आहे, किती इंच चांगला 1/2 इंचाच्या जास्त मोड आलेले आहेत त्याला, कोंब छान असे आलेले. तर तुम्ही कोणी मोड म्हणतं कोणी कोंब म्हणतं, तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणा, पण अशा पद्धतीने करा. खरंच मैत्रिणी खूप छान, आणि नक्कीच करून पहा ह्या पद्धतीची ट्राय. एक सांगायचं मैत्रिणी तुम्हाला, राहून गेलेले मी सांगते आता तुम्हाला. तर मी बऱ्याच मैत्रिणींचे मला फोन यायचे सारखे, का तुम्ही कुठला मसाला वापरता हो मग आम्हाला सांगा ना, नाहीतर आम्ही त्या दुकानातून घेतो म्हणून किंवा काय. तर नाही मैत्रिणीनं, मी मसाले घरी बनवते, हमेशा बनवत राहते. तर तुमच्यासाठी खास मी रिक्वेस्ट हा मसाला केलेला आहे. बऱ्याच मैत्रिणी मला सांगायच्या की मसाला द्या म्हणून आम्हाला, तर मी केलेले आहे मसाले यावेळेस. नक्कीच गावाकडे मसाले केलेले आहे, ते आमच्या शेतातले बरेचसे मसाले आहेत. धणे झालं, हळद झाली, मिरच्या झाल्या, सफेद तीळ झाले, सगळे शेतातले आमच्या. आणि बिना केमिकलचे आहेत, चुलीवर खमंग भाजलेला मसाला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहे, प्रत्येक मसाल्याला वेगळी मिरची वापरली आहे. आणि सगळे काही गरम मसाले हाय क्वालिटीचे वापरलेले आहे. आणि कस्तुरी मेथीपासून सगळं काही मी घातलेलं आहे. आणि मेन गोष्ट मी टंकावर कुटलेलं आहे, मशीनमध्ये दळलेले नाही मसाले. तर तुम्हाला नक्कीच घ्यायचे असले तर स्क्रीनवर नंबर देणार आहे, ते घ्या, तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि मसाल्याचे प्रकार आहेत माझ्याकडे, कांदा लसूण मसाला, आगरी मसाला, मालवणी मसाला, धणे पावडर, हळद पावडर, गरम मसाला, भरपूर काही प्रकार आहे, नक्कीच घ्या तुम्ही. आणि मटकीचे मोडची आयडिया कशी वाटली ती नक्कीच मला कमेंटमध्ये पाठवा. बाय.